जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर तालुक्यातील चाकडू येथील सरपंच ठुमाबाई सुखराम मुखेड यांनी पदाचा दुरुपयोग करून कर्तव्यात अक्षम्य कसूर केल्यामुळे त्यांचे सरपंच व सदस्य पद अपात्र ठरवण्याचा निकाल नुकताच विभागीय आयुक्तांनी दिला आहे. सरपंचासह ग्रामसेवक व इतरांनी भ्रष्टाचार केला होता. दरम्यान सरपंच व ग्रामसेवकांनी अपहरण प्रकरणी वसूल पात्र रक्कम प्रत्येकी 50% भरण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सरपंच ग्रामसेवक व इतरांनी सुमारे 67 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली होती.